सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलडाणा येथे सुरू असलेल्या राष्ट्रसेविका समिती विदर्भ प्रांत प्रवेश वर्गानिमित्त आज राष्ट्रसेविका समितीच्या वतीने संध्याकाळी बुलडाणा शहरात पथसंचलन संचलन करण्यात आलं। याची सुरुवात शहरातील चैतन्यवाडी येथे श्री समर्थ मंदिरापासून सुरुवात करून शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, जनता चौक आणि कारंजा चौकेतून करण्यात आली आहे। पथसंचलन म्हणजे स्त्री शक्तीचा साक्षात्कार, स्त्री शक्तीचं प्रकटीकरण। राष्ट्रसेविका समिती गेली 85 वर्ष स्त्री सक्षमीकरण, महिला सदृढीकरण या दृष्टीनं प्रयत्न करत आहे। आज त्याचा एक प्रकट स्वरूप बघण्यात आला आहे। स्त्रीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं सक्षम करणं, स्त्रीला राष्ट्रप्रेम जागृत करून तिचं मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या शक्तींना विकसित करणं आणि हे गुण विकसित करून तिने राष्ट्रपती सजग होऊन राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन कर्तव्य करणं आणि येणाऱ्या संततीला राष्ट्रभक्त घडवणं हे समिती काम करत असते, अशी माहिती विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख डॉक्टर राधापुरी यांनी दिली आहे। नमस्कार। राष्ट्रसेविका समितीचे आज पथसंचलन होते। पथसंचलन म्हणजे स्त्री शक्तीचा साक्षात्कार, स्त्री शक्तीचं प्रकटीकरण। राष्ट्रसेविका समिती ही गेले 85 वर्ष स्त्री सक्षमीकरण, महिला सुदृढीकरण या दृष्टीने प्रयत्नरत आहेत। आज त्याचं एक प्रकट स्वरूप असं सगळ्यांनी बघितलेलं आहे। स्त्रीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम करणे, स्त्रीला राष्ट्रप्रेम जागृत करून तिचं मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या शक्तींना विकसित करणे आणि हे गुण विकसित करून तिने राष्ट्राप्रती सजग होऊन राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन कर्तव्य करणे आणि येणाऱ्या संततीला, येणाऱ्या नवीन पिढीला राष्ट्रभक्त असे घडवणे हेच राष्ट्रसेविका समिती करत असते। याकरता घोष आपण मदतीला घेत असतो। स्त्री ही स्वतःचं रक्षण करू शकते। स्त्री ही स्वतःचं सोबत समाजातल्या प्रत्येक घटकाचं रक्षण करू शकते आणि त्याचं प्रतीक म्हणून आज दंडगण होता। भगवा ध्वज हा राष्ट्रसेविका समितीने गुरु मानलेला आहे आणि त्याचे आपण आराध्य दैवत, राष्ट्रसेविका समितीचे एक स्त्रीचं प्रतीक म्हणून देवी अष्टभुजेकडे बघतो। वंदनीय मावशी ज्यांनी समितीची स्थापना केली त्यांची देखील प्रतिमा आज आपण जीपवर ठेवलेली होती। ह्या सगळ्यांतून आपल्याला हेच सांगायचं आहे की स्त्रीने सर्वांना आपलंसं मानलं पाहिजे। स्त्रीने राष्ट्राभिमुख होऊन आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे। तिची दिनचर्या ही राष्ट्राला अनुकूल अशी असली पाहिजे आणि त्याकरता हा आपण उपक्रम राबवतो आहे। गेले 15 दिवस इथे एकत्रीकरण सुरू आहे, त्याला आपण प्राथमिक वर्ष असं म्हणतो आणि ह्या 15 दिवसामध्ये 52 सेविका या पूर्ण विदर्भातून प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांचा आपण दंड म्हणजे लाठीकाठी, नंतर योगचाप, त्यानंतर आत्मसुरक्षेचे काही प्रयोग असं सगळं प्रशिक्षण घेतो आहोत। त्या इथनं प्रशिक्षण घेतील आणि विदर्भातल्या वेगवेगळ्या शाखांना प्रशिक्षण देतील आणि त्यानिमित्ताने हा समाज सुदृढीकरण आम्ही प्रयत्न करीत आहोत। सिटी न्यूज बुलढाणा।